मित्रांनो नुकतीच गणेश उत्सवाच्या शुभमुहूर्तावरती शिडकूने एकशे एकाहत्तर घरांची लॉटरी जाहीर केलेली आहे आणि ते पनवेल आणि पनवेलच्या वेगवेगळ्या परिसरामध्ये ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आणि आपण याच संक जे काही घरे उपलब्ध आहेत त्या प्रत्येक प्रकल्पाबद्दल आपण वेगवेगळ्या भागातून माहिती पाहत आहोत आणि आज आपण ताई प्रोविजो काउंटी हा जो काही प्रकल्प आहे त्या प्रकल्पामध्ये उपलब्ध करून करून देण्यात आलेल्या घरांसंदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज जी ते तर जे काही घरे सिडकोच्या लॉटरीत उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत ते पनवेलपासून जवळचं ठिकाण म्हटलं तर ते आहे शिरडोन आणि शिरडोन हे आपण माहिती आहे की मुंबई गोवा हायवे जो काही आहे तेथून पळेसपी फाटावर आपण गोवा हायवे पकडला तर थोडं पुढे गेल्यानंतर हा शिरडोनचा प्रकल्प आपल्याला नुकताच नेमका हायवेवरती हा प्रकल्प आहे मित्रांनो जे काही चार पाच प्रकल्प सिडकोने उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत सगळ्यात हायवेला टच असलेला हा एकमेव प्रकल्प आहे बाकीचे थोडेफार लांब अंतरावरती आहेत म्हणा आता नेमकं या प्रकल्पामध्ये नेमका किती घरी उपलब्ध आहेत त्यांचं कार्पेट एरिया त्यांचं क्षेत्रफळ हे आपण सगळं पाहण्या पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका चला तर पाहूया या प्रकल्पाची अधिकची माहिती एका ग्राफिकच्या माध्यमातून तर पहा मित्रांनो संकेत क्रमांक आहे सहा जो काही साई प्रोव्हिझिव्ह काउंटी आहे संकेत क्रमांक सहा साई प्रोव्हिझिव्ह काउंटी विकासकाचे नाव आहे मित्रांनो प्रोव्हिजो डेव्हलपर्स महारेरा क्रमांक आहे पी एकावन्न सत्तर शून्य 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 दोन शून्य चार दोन प्रकल्पाचे स्थळ आहे मित्रांनो शिरडोन विलेज तालुका डिस्ट्रिक्ट रायगड प्रकल्पातील एकूण उपलब्ध सधिन सर्वसाधारण गट अर्थातच अल्प उत्पन्न गट यासाठी उत्पन्नाची अट नाहीये तुमचं सहा लाखाच्यावर किती जरी असेल उत्पन्न तरी तुम्ही भरुशे त्याला उत्पन्नाची अट देण्यात आलेली नाहीये तुमचे ह्याच्या पूर्वी घर असेल घेतलेलं तुम्ही सिडकोमध्ये घर असेल लॉटरीतून घर लागले असेल तरी तुम्ही याला पुन्हा अर्ज करू शकता एकूण उपलब्ध घेण्यात सदनिकेची किंमत आहे मित्रांनो तेरा लाख ते वीस लाख ह्याचा कार्पेट एरिया जर पाहिला मित्रांनो आपण पुढे डिस्कस करणार आहोत पण साधारण तेरा ते वीस लाखाच्या दरम्यान ह्या किमती आहेत आणि साधारणतः कार्पेट एरिया पाहिला तर तीनशे चाळीस ते चारशे पंच्याण्णव असा याचा कार्पेट एरिया देण्यात आलेला आहे आता पाहि या प्रकल्पाबद्दल जर थोडक्यात तपशील आपण पाहूया साई प्रोविजू काउंटी काही ऑनगोइंग प्रोजेक्ट आहे जे काही महारेरा साईटवरती माहिती आहे मित्रांनो महारेराच्या साईडच्या आम्ही स्क्रीनशॉट तुम्हाला दाखवतोय प्रपोज डेट ऑफ कम्प्लिशन होती मित्रांनो तेरा बारा डिसेंबर दोन हजार एकोणीस परंतु रिवाईज प्रपोज डेट ऑफ कम्प्लिशन आहेत तीस जून दोन हजार एकवीस म्हणजे तीस जून दोन हजार एकवीस ही रिवाईज डेट हो आहे आणि एक्स्टेंडेड डेट आहे मित्रांनो ते एकतीस बारा दोन हजार तेवीस मध्ये एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत हा प्रोजेक्ट पूर्णपणे तयार होणार आहे अद्यापही तयार नाही आहे लिटिगेशन्स तिथे कुठलेच नाहीत मित्रांनो कुठलाही वाद नाही आहे कुठलाही न्यायालयीन वाद असा प्रलंबित नाही आहे आता हे काही इमेजेस आहेत जे काही सिडकोने वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेले आहेत अशा प्रकारच्या एंट्रन्स आहेत प्रकल्पाचा इथे आतमध्ये अशा प्रकारच्या वेगवेगळ्या बिल्डिंग्स आहेत मित्रांनो हॅझल जी बिल्डिंग दिसते अशा प्रकारे आहे तर ऑलमोस्ट सगळ्याच फ्लॅटला त्यांनी म्हणजे बाल्कनी देण्याचा प्रयत्न केला काही फ्लॅटला बाल्कनी नाही काही फ्लॅटला बाल्कनी आहे तेही आपण पुढे पाहूया एकंदरीत अशा प्रकारचा हा सराउंडिंग असणार आहे तिथे खेळण्यासाठी खेळाचं मैदान वगैरे त्या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे अशा प्रकारचा हा परिसर आहे आतमध्ये कमर्शियल कॉम्प्लेक्ससुद्धा आहेत आणि बाकीचे जे काही सोयीसुविधा आहेत त्यासुद्धा उपलब्ध आहेत आता एकंदरीत इथे कार्पेट एरिया जर बघितला तर कार्पेट एरिया तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो या ठिकाणी प्रोविजो बिल्डर्स जे काय ते इमारत क्रमांक दोन इमारत क्रमांक तीन इमारत क्रमांक सहा तर इमारत क्रमांक दोनमध्ये विंग एमध्ये तुम्ही पहा फर्स्ट फ्लोअरला जे काही कार्पेट एरिया आहे बेचाळीस पूर्णांक दोनशे चौऱ्याऐंशी जे काही कार्पेट एरिया आहे आता बेचाळीस पूर्णांक म्हणतो ते साधारणतः चारशे साठ ते चारशे सत्तरच्या आसपास हा कार्पेट एरिया आहे तो चारशे पन्नास जरी आपण पकडला चारशे साठ तर अठरा लाख एकावन्न हजार तीनशे पंचाळीस एवढे त्याची किंमत आहे दुसऱ्या प्रकारच्या घरात मित्रांनो बेचाळीस पूर्ण बत्तीस पूर्णांक नऊशे तीस बत्तीस पूर्ण पूर्णांक जे काही घरं आहेत ती जवळजवळ साडेतीनशे एरियाची कार सॉरी तीनशे तीस कार्पेट एरियाची घरं आहेत तीनशे तीसचा हा कार्पेट एरिया येतो एकंदरीत म्हणजे कार्पेट कार्पेट एरिया थोडा प्रमाण मागे असू शकतो त्याप्रमाणे पण इथे चौदा लाख एकेचाळीस हजार याची किंमत देण्यात आलेली आहे पुढे पाहा तुम्ही का काही सेहेचाळीस पूर्णांक झिरो आठ अशाही काही प्रकल्पाचे घरे आहेत इमारत क्रमांक आठमध्ये फोर्टी सिक्स पॉईंट फोर्टी एट असा त्याचा कार्पेट एरिया आहे ह्याचा कार्पेट एरिया मित्रांनो चारशे पंच्याण्णव अर्थात जवळजवळ पाचशेच्या आसपास हा कार्पेट एरिया येतो इथे म्हणजे भरपूर मोठी घरे आहेत ही असं म्हणलं तरी हरकत नाही आहे वीस लाख अडतीस हजार त्याची किंमत आहे मित्रांनो जे शेचाळीस पूर्णक सातशे एकोणपन्नास कार्पेट एरिया आहे किंवा शेचाळीस पूर्णांक अठ्ठेचाळीस याचा साधारणतः वीस लाख ते साडेवीस लाखाच्या दरम्यान ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आता महारेवर माहिती महारे पाहिली मित्रांनो आम्ही हे तेहत्तीचा जो काही कार्पेट एरिया आहे तीस आणि तेहतीस हा वन बीएच के आहे आणि शेचाळीचा जो काही कार्पेट एरिया आहे किंवा त्रेचाळीसचा जो काही कार्पेट एरिया आहे किंवा अगोदरचा मी जसं सांगितलं बेचाळीसचा जो काही आहे हे सगळे टू बीएचके दाखवण्यात आलेले आहेत म्हणून वन बीएचके आणि टू बीएचके दोनही प्रकारचे घरे आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत तर पहा तुम्ही महारेरियाच्या साईडवर आम्ही माहिती पाहिली तर इबोनी जे काही साई काउंटीचा इबोनी प्रकल्प आहे तो ऑलरेडी तयार आहे त्याच्यामध्ये बरीच घरे आहेत मित्रांनो इथे पाहू शकता तेहतीस ते पूर्णांक झिरो आठ वगैरे आहेत ती वन बीएचकेचे आहेत आणि जे काही त्रेचाळीस पूर्णांक अठरा आहेत किंवा एकेचाळीस पूर्णांक पंच्याण्णव आहे तर ही सॉरी इथे सुद्धा वन केचे आहेत इथे काही वन बीएचकेची सुद्धा घरी दाखवण्यात आलेली आहेत आणि काही एकोणपन्नास ची टू एच के सुद्धा घरी दाखवलेली आहेत आता परत मी तुम्हाला पुढचा प्रकल्प दाखवतो या ठिकाणी पहा शेचाळीस पूर्णांक सत्याहत्तर हा टू के दाखवलेला आहे पस्तीस पूर्णांक अडतीस हा वन बीएचके दाखवण्यात आलेला आहे परत पुढच्या बिल्डिंगमध्ये पहा इथे अठ्ठेचाळीस किंवा त्रेचाळीस आता ते बघा त्रेचाळीस कार्पेट एरियाचा इथे टू बीएचके दाखवलेला आहे इथे बेचाळीस पूर्णांक शहाण्णव टू के फ्लॅट दाखवण्यात आलेला आहे म्हणजे अलग अलग एरियाची घरी आहेत मित्रांनो आता नेमकं साईटला गेल्यानंतर आपल्याला समजणार आहे की बघा टू के कोणता आहे आणि वन बी के कोणता आहे तो आम्ही लवकरच साईट व्हिजिट करून तेथील ते संपूर्ण माहिती घेऊन येणार आहोत प्रत्येक बिल्डिंगला पार्किंग्स देण्यात आलेल्या आहेत क्लोज पार्किंग आहेत एकशे बत्तीस क्लोज पार्किंग वेगवेगळी एका बिल्डिंगला आहे दुसऱ्या बिल्डिंगचा जर तुम्ही विचार केला तर काही बिल्ड हॅझल बिल्डिंगला एकशे पंचाळीस क्लोज पार्किंग आहेत इबोनी बिल्डिंगला बावन्न क्लोज पार्किंग आहे त्याच्यावर पार्किंगचा तेवढा इश्यू येणार नाही असं मला वाटतंय ही आहे मित्रांनो बिल्डिंगचा जो काही मॅप आहे जे काही लेआउट आहे तो आहे तर त्या अलग अलग बिल्डिंगमध्ये वेगवेगळ्या प्रकारची घरे आहेत जसं पाहिजे की बिल्डिंग नंबर एक दोन तीन चार सहा अशा अलग अलग इमारतीमध्ये सिडकोची घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत वेगळी इमारत नाही मित्रांनो त्याच याच्यामध्ये ती घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत इकडे इम्युनिटी जे काही अम्युनिटी प्लॉट आहे ते आहे खेळाचं मैदान वगैरे सगळं या ठिकाणी उपलब्ध आहे <clears throat> आता हे फ्लोअर प्लॅन आहे मित्रांनो जो काय एक्झॅक्ट फ्लोर प्लॅन आहे इमारतीचा फ्लोर प्लॅन दोन प्रकारचे फ्लोर प्लॅन आपल्याकडे हे ए विंगचा फ्लॅट आहे हे बी विंगचा फ्लॅट आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एका इमारतीला एका विंगला इथे एक स्टेअर केस आहे इथे एक स्टेअर केस आहे आता ही इमारती आहे मित्रांनो ह्याच्यासाठीचा एंट्रन्स इथून आहे इथे लिफ्ट एरिया देण्यात आलेला आहे लिफ्ट सुद्धा लिफ्ट एरियाच्या बाजूला इथे पॅसेज आहे आणि इथे वन बीएचके इकडे वन बीएचके इकडे वन बीएचके इकडे वन बी एच के असे चार फ्लॅट या ठिकाणी देण्यात आलेले आहेत या ठिकाणी वन बीएचके आहे या ठिकाणी वन बीएचके देण्यात आलेला आहे साधारणतः ही एक झाली इकडे सुद्धा सेम तशीच कंडिशन बी सुद्धा इथून एंट्रन्स आहे एंट्रन्सला इथे एक वन बीएचके आहे लिव्हिंग रूम किचन बेडरूम आणि इकडे या साईडला टू के आहेत या साईडला वन बीएचके देण्यात आलेले आहेत तर मी तुम्हाला थोडं झूम करून दाखवतो हे सुद्धा <coughs> तर दुसऱ्या प्रकारचा प्लॅन आहे मित्रांनो असा एल शेपमध्ये प्लॅन आहे काही इमारती एल शेपमध्ये सुद्धा आहेत आता हा जो आहे तो शिडकोचा जो काही माहिती त्यांनी पुरवलेली आहे म्हणजे सिडकोच्या साईडवरती जे काही माहिती दिली अशा प्रकारचा हा फ्लॅट आहे मित्रांनो इथे लिव्हिंग रूम आहे किचन आहे बेडरूम आहे आणि टॉयलेट बाथरूम आहे याला आपण व्यवस्थित पाहूया तर पहा या ठिकाणी इथून डोअर दो आहे डोअरमधून एंट्री केल्याच्या नंतर पहिले लिव्हिंग रूम लागणार आहे इकडे सज्जा आहे मित्रांनो इथे किचन आहे किचनला सुद्धा सज्जा देण्यात आलेला आहे आणि इकडे बेडरूम आहे बेडरूमला टॉयलेट बाथरूम अर्थातच मास्टर बेडरूम देण्यात आलेला आहे इथे सुद्धा सज्जा देण्यात आलेला आहे इथे कॉमन टॉयलेट बाथरूम असणार आहे इथे एक टॉयलेट असणार आहे मित्रांनो म्हणून एकंदरीत इकडे एक टॉयलेट बाथरूम इकडे इकडे टॉयलेट इकडे एक टॉयलेट असे दोन प्रकारचे टॉयलेट अर्थातच मास्टर बेडरूमचा इथे देण्यात आलेला आहे जो वन बीएचकेचा फ्लॅट आहे आता आपण टू बीएचकेचा फ्लॅट बघूया आता टू बीएचके आम्ही परत सांगतो मित्रांनो साईट व्हिजिट केल्याशिवाय आपल्याला कन्फर्म होणार नाही की नेमका टू एच के कशा प्रकारचा असेल परंतु जे काही महारेरा साईटवरती साईडवर किंवा जी बिल्डरच्या साईटवरती जे काही माहिती आहे त्याच्यानुसार अशा प्रकारचे टू के त्या ठिकाणी आहेत इथून एंट्रन्स आहे मित्रांनो इथे लिव्हिंग रूम आहे इथे सज्ज आहे इथे किचन आहे किचनला सज्ज आहे इथे बेडरूम आहे पहिली बेडरूम आणि इकडे मास्टर बेडरूम देण्यात आलेली आहे इथे टॉयलेट बाथरूम आहे कॉमन अशा प्रकारचे एक फ्लॅट आहे जे आता टू बीएचकेचे सुद्धा काही फ्लॅट इथे मेन्शन केलेले आहेत आम्ही परत सांगतोय आम्ही साईटला गेल्यानंतर तेथील ते साईट विजिट करून दोनही प्रकारचे फ्लॅट जर टू बीएचके अवेलेबल असेल तर नक्कीच टू बी एच के सुद्धा आम्ही फ्लॅट त्या ठिकाणी दाखवणार आहोत सॅम्पल फ्लॅटसाठी संपूर्ण माहिती घेऊन लवकरच येणार आहोत आता पहा मित्रांनो प्रकल्पापासून अंतर पहा पनवेल रेल्वे स्टेशन आहे आठ पूर्णांक सहा किलोमीटर आता पहा मित्रांनो प्रकल्पापासून अंतर पनवेल रेल्वे स्टेशन सहा पूर्णांक आठ आठ पूर्णांक सहा किलोमीटर पनवेल एस टी स्थानक आठ पूर्णांक तीन किलोमीटर पळस्पी फाटा चार पूर्णांक आठ किलोमीटर कर्नाळा पक्षी अभयारण्य नऊ किलोमीटर मार्ट जे पळस्पी फाट्याचं डिमार्ट आहे ते आहे चार पूर्णांक पाच सात किलोमीटर आणि केंद्रीय विद्यालय जे ओ एन जी सीमध्ये केंद्रीय विद्यालय ते आहे सहा पूर्णांक दोन किलोमीटर अंतरावरती आ, जे एकंदरीत तुम्हाला साई प्रोव्हिज जो आहे येथील प्रकल्प सविस्तर आढावा तुम्हाला मिळाला असेल सविस्तर माहिती नक्कीच मिळाली असेल आम्ही परत सांगतोय बाल्कनी संदर्भात जे काही तर आता आपण मॅपच्या सहाय्याने समजून घेऊ मित्रांनो साई प्रोव्हिज काउंटी नेमका प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे तो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी सर्वप्रथम तुम्हाला पनवेल बस रेल्वे स्टेशन दाखवतो जे काही पनवेल रेल्वे स्टेशन आहे या ठिकाणी पनवेल पनवेल रेल्वे स्टेशन आहे बाजूलाच जे काही एसटी स्टँड आहे ते सुद्धा इथून अगदी जवळच आहे Uh, जे काही uh, एस टी बस आहे पनवेलचं जे काही एस टी बस स्टँड आहे ते सुद्धा इथे जवळच आहे या ठिकाणी तुम्ही शकता एस एसटी बस स्टँड आहे म्हणजे पनवेल पनवेल रेल्वे स्टेशन आणि पनवेल एस टी स्टँड हे वॉकेबल डिस्टन्स होते जवळ आहेत तिथून जर तुम्ही त्या प्रकल्पाला जायचं ठरवलं तर तुम्हाला जे काही जुना मुंबई पुणे हायवे आहे त्या हायवेन जायचं आहे पुढे पळसपे फाटा लागेल पळसपे फाट्यापासून तुम्हाला गोवा हायवे जो काही आहे तो गोवा हायवे पकडायचा आहे जो जे एन पी टी रोडला लागूनच लगेच गोवा हायवे आहे तो गोवा हायवेनी तुम्हाला पुढे आल्याच्या नंतर शिरडोण गाव आहे त्या शिरडोण गावामध्येच जो काही साई प्रोवीझ काउंटी आहे हा प्रकल्प या ठिकाणी देण्यात आलेला आहे अगदी म्हणजे हा प्रकल्प मला थोडा रोडपासून जवळ वाटला बाकीचे प्रकल्प जे काही चिंधन आहे किंवा जे काही व्हीगर आहे ते थोडे मला बाहेर वाटले पण हा हायवेला लागून आहे आता इथे अजून एवढी डेव्हलपमेंट बऱ्यापैकी नाही आहे जसे की तिकडे चिन विहिगर साईडला जे काही डेव्हलपमेंट आहे ती या साईडला दिसत नाही आहे बिल्डर तिकडे जास्त धजावताना दिसत आहेत परंतु इकडे सुद्धा कालांतराने डेव्हलपमेंट होऊ शकते आता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी काय काय सुविधा आहेत मी याला सॅटेलाईट मॅपमध्ये करून घेतो तर पहा तुम्ही जो काही सायिक प्रोविजो काउंटी प्रकल्प आहे तुम्ही इथे हा मुंबई गोवा हायवे आहे आणि इथे जे काही इमारती ही आहेत Uh, साई प्रोविजो काउंटी प्रकल्प आता जवळजवळ ऑलमोस्ट बऱ्याचपैकी घराचं काम झालेलं आहे बऱ्यापैकी घराचं काम झालेलं आहे अर्थातच अंडर कन्स्ट्रक्शन जरी असले तरी कंप्लीशनच्या जवळजवळ आलेली आहेत म्हणजे काहींचं पोझिशन झालेलं आहे काहीचं पोझिशन बाकी आहे इथे तुम्हाला दिल्ली पब्लिक स्कूल आहे मित्रांनो जवळच जे काही स्कूल आहे दिल्ली पब्लिक स्कूल सुद्धा इथे अगदी जवळ आहे म्हणजे प्लस पॉईंट दिल्ली पब्लिक स्कूल आहे किंवा केंद्रीय विद्यालय आहे सगळं इथून जवळच आहेत इकडे तुम्हाला पुढे जर गेलात तुम्ही तर इकडे कर्नाळा पक्षी अभयारण्य थोडं पुढे गेलात नऊ किलोमीटर अंतरावरती तर इथे कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे आणि पुढे गोवा हायवे आहे तर एकंदरीत अशा प्रकारचं हे लोकेशन आहे इथून तुम्हाला मी जे काही पळस पिफाट आहे पळस डी डीमार्ट इथे दाखवतो इथे मार्ट आहे तुम्हाला जवळजवळ साधारणतः मी जर सांगितलं की फक्त साडेचार किलोमीटर अंतर इथे डीमार्ट आहे पळस सुद्धा फक्त चार पूर्णांक आठ किलोमीटर अंतरावरती आहे त्याच्यानंतर जसं सांगितलं की पनवेल रेल्वे स्टेशन जवळजवळ साडेआठ किलोमीटर अंतर होते आणि इथे केंद्रीय विद्यालय जे काही ओ एन जी सीचं केंद्रीय विद्यालय आहे ते या ठिकाणी केंद्रीय विद्यालय आहे बाकीचं पोस्ट ऑफिस वगैरे हो आहेत म्हणजे शाळा आणि शॉपिंग हे जवळजवळ थोडं थोड्याफार अंतरावरती हो आपल्याला उपलब्ध आहे एकदम प्रकल्पाला लागून आहे असं मी सांगू शकत नाही कारण प्रकल्पाला विजिट केल्याच्यानंतर समजणार आहे तिथे आतमध्ये काय काय सुविधा आहेत आतमध्ये दुकानं कोणती आहेत किंवा काय काय आहे हे आपल्याला तिथे गेल्यानंतर समजणार आहे तर एकंदरीत अशा प्रकारचा हा प्रकल्प आहे मित्रांनो जो तुम्ही तुम्हाला मी दाखवलेला आहे हे पनवेल सिटी आहे इकडे आणि पनवेल सिटीपासून हे या साईडला आपल्याला जे काही प्रकल्प आहे साई प्रोवीजो तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्याशिवाय नवी मुंबई एअरपोर्ट जे काय आहे ते हे नवी मुंबई एअरपोर्ट आहे मित्रांनो डी वाय पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट जे काय तो हा जो भाग दिसतो हा पूर्ण एअरपोर्टचा भाग आहे आणि म्हणून तुम्हाला जर एअरपोर्टला जर तुम्हाला जायचं असेल तर तिथून इझिली आहे जास्त अंतर नाही तुम्ही पाहू शकता या ठिकाणी फक्त तेरा किलोमीटर तेरा पॉईंट आठ किलोमीटर दाखवते जे काही एअरपोर्टचं आहे तर म्हणून साधारणतः चौदा किलोमीटर अंतर आपण म्हटलं तरी हरकत नाही तर चौदा किलोमीटर अंतरावरती आपल्याला नवी मुंबई एअरपोर्ट या ठिकाणी आहे कनेक्टिव्हिटीचा बाबतीचे विचार केला तर आणि बाकीचे जे काही एस टी बसेसची व्यवस्था आहे पनवेल अलिबाग किंवा पनवेल रत्नागिरी ह्या सगळ्या गाड्या तिकडून जातात आणि त्याच रोडला हा प्रकल्प आहे आता सर्वात महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो नेमका या ठिकाणी मार्केट व्हॅल्यू काय आहे मार्केट रेट काय आहे ठिकाणी तर तुम्ही पाहू शकता वन के फ्लॅट बिल्डरांनी पस्तीस लाखापासून पुढे दिलेले आहेत ह्याचा एरिया थोडा वेगळा आहे मित्रांनो सिडकोपेक्षा थोडा कार्पेट एरियामध्ये थोडी वाढ आहे परंतु जास्त फरक नाहीये म्हणून इथे साधारणतः पस्तीस लाखापर्यंत जी काही घरे आहेत ती आहेत वन केची आणि इथे सिडकोकडून जे काही मिळतात ते तेरा ते साडे तेरा लाखात मिळत आहेत परंतु इथे टू केचे सुद्धा इथे त्यांनी एक कॉस्ट दिलेली आहे मार्केट कॉस्ट त्यांनी तर साधारणतः पाचशेचा एरिया हा एकसष्ट लाखाला विकला जात आहे बिल्डरांकडून म्हणजे जे काही ऑनलाईन साईट आहेत हाऊसिंग डॉट कॉम किंवा नाईन्टीन नाईन्टी एकर डॉट कॉम तर त्याच्यावरती मॅजिक मॅजिक ब्रिज डॉट कॉम त्याच्यावरती साधारणतः टू एच के हा सिक्स्टी वन लाखाला विकला जाते पाचशे स्क्वेअर मीटर आपल्याकडे चारशे पंच्याण्णवचा जो काही सिडको जो फ्लॅट आहे तो आहे म्हणून साधारणतः एकसष्ट लाखापर्यंत त्याची मार्केट कॉस्ट आहे आता ही सिडको आपल्याला वीस ते बावीस लाखामध्ये मिळत आहेत वीस लाख अठरा हजार ते वीस लाख साडेवीस लाखापर्यंत मिळत आहेत पण सगळ्यात महत्वाचं सिडकोची कॉस्ट ही फक्त सेल प्राईज आहे विक्री किंमत आहे याच्यामध्ये डेव्हलपमेंट चार्जेस पार्किंग चार्जेस जी एस टी सोसायटी हस्तांतरण चार्जेस हे सगळे तुम्हाला वेगळे भरावे लागणार आहेत आणि माझ्या मते हे साधारणतः आठ सात ते आठ लाख रुपये जास्त लागू शकतात म्हणून याचा अंदाज घेऊनच तुम्ही या ठिकाणी कॅल्क्युलेशन करून ठेवा म्हणजे वीस लाखाचं घरी तुम्हाला सात आठ्ठावीस लाखाच्या आसपास जाऊ शकतं अठ्ठावीस ते तीसपर्यंत पर्यंत जाऊ शकतं परंतु ते टू केची किंमत साठ लाखाच्या आसपास साठ ते एकसष्ट लाखाच्या आसपास दाखवण्यात आलेली आहे म्हणून जे आजूबाजूला जॉब करतात पनवेल चार सिटीच्या आजूबाजूला त्यांना नक्कीच हे परवडणार आहे आ, परंतु मुंबई जॉब करणारे याला प्रिफरन्स करतील असं मला तरी वाटत नाही पण जे लोकल जॉब आहेत ते नक्की करू शकतात किंवा सेकंड होम म्हणून तुम्ही याकडे पाहू शकता परंतु गरज जे आहे डेली अपडाऊन करायचं असेल तर नक्कीच लांबच्यांना ते परवडणार नाही किंवा मुंबईतल्याने ते परवडणार नाही किंवा त्यांना थोडा टाईम ट्रॅव्हलिंगमध्ये जास्त वेळ घारावा लागणार आहे आणि म्हणून जे पनवेल परिसरामध्ये नोकरी करत असतील त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय ठरू शकतो तर एकंदरीत तुम्हाला साई प्रोविजो काउंटी शिरडोन येथील प्रकल्पाची माहिती मिळालेली असेल मित्रांनो पुढील भागामध्ये आपण नवीन प्रकल्पाची माहिती पाहणार आहोत त्याशिवाय पुण्याची किंवा कोकण मंडळाची लॉटरीसुद्धा सुरू आहे आणि त्याही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची घरे वेगवेगळ्या उत्पन्न गटासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत एकंदरीत जे काही ऑनलाईन प्रोसेस आहे मित्रांनो त्याचे संदर्भात आपण लवकरच माहिती पाहणार आहोत आणि पुणे पुणे म्हाडा आणि कोकण म्हाडा याचे आम्ही ऑनलाईन प्रोसेसचे व्हिडिओ ऑलरेडी बनवलेले आहेत लवकरच मित्रांनो जे काही शिरडोणीतील प्रकल्प आहेत त्याला आम्ही साईड विजिट करून तेथील सॅम्पल फ्लॅट घेऊन येणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद